मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रस्त्यांसाठी 3 कोटी रुपयांची कामे मंजूर। आमदार विक्रमदादा सावंत जनप्रतिनिधी। ज्या तालुक्यातील रस्त्यांसाठी सामाजिक सभागृह व इतर विकास कामांसाठी आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत 3 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत। कोरोनाच्या महामारीत सुद्धा महाआघाडी सरकारने तालुक्यांसाठी मोठा निधी दिला आहे। यापुढील काळात आणखी निधी आणून ज्या तालुक्याचा विकास करू अशी माहिती आमदार विक्रमदादा सावंत यांनी दिली। वाळेखिंडी येथील जाधववाडी ते रस्ता कृष्णानगर 1 किलोमीटर रस्त्यासाठी 5 लाख रुपये। बालगाव कर्नाटक बॉर्डर पासून मारुती मोरे वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण मुर्मीकरणासाठी 11 लाख रुपये। वाशन येथील भनमेश्वर मंदिरासमोरील सभा मंडपासाठी 7 लाख रुपये। वेबनोर येथील काळेल वस्ती भागात सभा मंडपासाठी 7 लाख रुपये। उमराणी भागातील पांढरेवाडी ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडपासाठी 7 लाख रुपये। रावळगुंडवाडी महादेव मंदिरासमोर ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडपासाठी 7 लाख रुपये। कोळगिरी जतकडे तलाव मार्गे जाणाऱ्या 2 किलोमीटर रस्त्यांसाठी 10 लाख रुपये। जालीहाळ बुद्रुक येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व स्मशानभूमीचं संरक्षण भिंत बांधकामासाठी 10 लाख रुपये। भिवर्गी दुंडी सिद्ध देवस्थान मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये। माडगाव मल्लिकार्जुन मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे 10 लाख रुपयांचा निधी। प्रतापूर महमुल्ला शेख वस्ती ते प्रतापूर गावठाणपर्यंत खडीकरण व मुर्मीकरण या 2 किलोमीटर रस्त्यांसाठी 10 लाख रुपये। डफळापूर मरगुबाई मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे 7 लाख रुपये। सिंगनहळ्ळी ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 15 लाख रुपये। हिवरे येथील विरोबा मंदिर परिसरात ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये। साळमळगेवाडी टेकडीवरील महालिंगराया मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये। वज्रवाड ते मलाबाद रस्ता खडीकरण मुर्मीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये। रावळगुंडवाडी बिळू रस्ता ते रावळगुंडवाडी ते हिरगोंड वस्ती शाळेपर्यंत मुर्मीकरणासाठी 10 लाख रुपये। भिवर्गे येथील दुधाळ वस्ती येथे एसटी पिकअप शेड बांधकामासाठी 4 लाख रुपये। उमदी येथील अंबिका मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधकामासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत। काराजंगी सिद्धेश्वर मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये। बसर्गी येथील बसर्गी ते अडळट्टी रस्ता मुर्मीकरणासाठी 7 लाख रुपये। एळवी ओंकार स्वरूप ज्युनियर कॉलेज एळवी येथे एसटी पिकअप शेड बांधकामासाठी 4 लाख रुपये। गोंधळेवाडी येथील ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 15 लाख रुपये। लकडेवाडी येथे ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 15 लाख रुपये। गुंगवाड ते बिळूर मधील मदडाळ वस्ती रस्ता 2 किलोमीटर रस्ता खडीकरण मुर्मीकरण 10 लाख रुपये। माणिकनाळ येथील वीरभद्र मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये। दरीबडती संख रोड ते मजार माळी वस्ती पर्यंतच्या 1.5 किलोमीटर रस्ता मुर्मीकरण व खडीकरणासाठी 7 लाख रुपये। वाळेखिंडी डोंगरगाव रस्ता ते निंबाळकर वस्ती मुर्मीकरण करण्यासाठी 7 लाख रुपये। जाडर बोबलात येथील विरोबा मंदिरासमोरील ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभा मंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये। मोठेवाडी कोप बोबलात येथील विठ्ठल मंदिर परिसरातील ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधकामासाठी 7 लाख रुपये। लोहगाव येथील सवानमळा येथील ग्रामपंचायत जागेत सभा मंडपासाठी 7 लाख रुपये। एळदरी ते मेंढीगिरी रस्ता मुर्मीकरणासाठी 10 लाख रुपये। धुळकळवाडी येथील माळी वस्ती येथे बसवेश्वर मंदिर परिसरातील सभा मंडपासाठी 7 लाख रुपये। उमदी येथील दलित वस्ती मधील समाज मंदिराची दुरुस्ती 8 लाख रुपये। निगडी खुर्द येथील जंगल वस्ती दर्याजवळ एसटी पिकअप शेड बांधकाम करण्यासाठी 4 लाख रुपये। जत येथील शिवाजी पेठ चर्मकार समाज विठ्ठल मंदिर सामाजिक बांधकामासाठी 10 लाख रुपये।